आज आपण बनवतोय सुरणचा पराठा सकाळी सकाळी नाश्त्यासाठी। खूप छान पराठा होतो याचा। तर सुरण आपण उकडून घेतलेला आहे इथे। तर सुरणचा पराठ्यासाठी जे वाटण आहे ते बघा, 2-4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण ते मी वाटून घेणार आहे, भरपूर सारा कांदा, ताजा ताजा पुदिना, कोथिंबीर आपण घेतली, 5 हिरव्या मिरच्या किंवा 6 घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, भरपूर लसूण घ्यायचा आहे आणि मी आलं किसून घेतलेलं आहे। हे मी आता पाणी न घालता वाटून घेणार आहे। सुरण कापताना लक्षात ठेवायचं, खाज येते बोटाला हाताला, म्हणून तेल लावायचं पहिल्यांदा आणि मग त्याचं साल काढून घ्यायचं, जे काळपट कलरचं असतं, ब्राऊन कलरचं ते, आणि मग त्याच्या छान पातळ फोडी करायच्या, म्हणजे ते पटकन एका शिटीमध्ये उकडल्या जातात। हळद टाकून, मीठ टाकून उकडून घ्यायचं ते। तर आता आपण कढईमध्ये 1-2 चमचे तेलामध्ये जिरं परतून घेतलं आहे, 2 चिमूट हिंग, आणि आता हे जे वाटाणा आपण वाटून घेतले ना, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, तर हे घालून घेतलं आहे। हिरवी मिरची कधी वाटणार असेल तर चांगलं परतून घ्यायचं, नाहीतर हिरवी मिरची थोडी तकलीफ करते, पण लागतं देखील खूप छान जर वाटून घेतलेलं असेल तर। तर आता मी भरपूर कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये काही पावडर मसाले आपण घालूयात। मी हळद घातली होती, हळद भरपूर घालायची, उकडताना देखील घातलेली आहे। हळद घातली म्हणजे घशामध्ये खवखव होत नाही। तर मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला देखील घातलेला आहे आणि 1/2 चमचा लाल तिखट घातले, कारण आपण भरपूर हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत, थोडीशी बडीशेप मी याच्यामध्ये घातली। पावडर मसाले इथे तुम्ही हवे तसे कमी जास्त करू शकता। आता मी याच्यामध्ये थोडासा ओवा घालते, हातावरती चोळून घालायचा तो, आणि आता इथे मी 1 चमचा भर आमचूर पावडर घातलेली आहे। तुम्ही इथे आमचूर पावडर घालू शकता, थोडंसं आंबट हवं आहे, इथे तुम्ही टोमॅटो घालू शकता किंवा लिंबाचा रस, चिंचेचा रस, कारण आंबटपणा हवाच। हे पा, फोडणी आपली तयार झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर कापलेली मिक्स करून घेतलेली आहे। तर मी बोलत होती की आंबटपणा असेल म्हणजे हे जे सुरण आहे ते घशामध्ये खवखवत नाही म्हणून। आता पहा, हे आपल्याला मॅश करून घ्यायचं। तर आता मॅश करताना तुम्ही मॅशरचा वापर करू शकता, कोणाकडे नसेल तर तांब्याने करू शकता, हाताने देखील ते मॅश होतं, पण आपल्याला फक्त एकदम बारीक व्हायला हवं आहे। जसं आपण बटाट्याचा पराठा करतो तसंच आपल्याला तो करून घ्यायचा आहे। तर हे सुरण चांगलं मॅश करून घ्यायचं, नाही तर मग या पद्धतीने साधं सारं किसून देखील घेऊ शकता। हे पा, फक्त चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण पराठ्यातून बाहेर नको यायला। तर आता हे आपण किसून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे। याच्यामध्ये देखील मी 1/2 चमचा लाल तिखट घातलं आहे, हळद घातलेली आहे याच्यामध्ये देखील भरपूर, याच्यामध्ये देखील बडीशेप घातली आहे 1/2 चमचा, हवे ते मसाले तुम्ही इथे घालू शकता, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं, चांगलं मिक्स करायचं हे। आणि आता ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर 1 चमचा तेलामध्ये मी ती चांगली परतून घेणार आहे। ती आता ॲक्च्युली मला परतायची नव्हती, पण जे सुरण आहे ना उकडलेलं ते थोडंसं ओलसर राहिलं आहे आणि मिश्रण आपलं पराठ्यातून बाहेर येईल म्हणून मी आता ती परतून घेते। आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं ना ते देखील मी याच्यामध्ये या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। मिश्रण कुठलं, ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि काही मसाले टाकले होते आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि पुदिना टाकला होता। तर हे चांगलं ड्राय करून घ्यायचं आपल्याला, पीठ मळून घ्यायचं, अगोदरच मळून ठेवलेलं होतं पीठ, परत मी एकदा थोडंसं मळून घेते। आणि आता आपण पराठे करून घेऊयात, हव्या त्या साईजचे तुम्ही पराठे करू शकता इथे। आता पराठे करताना तुम्ही 2 पद्धतीने करू शकता, पुरणपोळीप्रमाणे सारण तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता, जसं मोदकला आपण सारण भरतो ना त्या पद्धतीने भरू शकता, किंवा मग
दोन चपात्या लाटून, मिश्रण जर पातळ असेल ना तर ते हमकाच बाहेर येतं पुरणपोळीसारखं भरायला, आणि जर घट्ट असेल पिठाप्रमाणेच तर मग ते बाहेर येत नाही। तर हे पहा आता मी तसंच भरून बघते, पुरणपोळीप्रमाणेच जसं आपण पुरण भरतो ना तसंच भरून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा असं गोल गोल करून, जसं आपण मोदक बनवतो ना कळ्या पडतो त्याच पद्धतीने वरच्या साईडला घेऊन तोंड बंद करून घ्यायचं। हे पहा या पद्धतीने, आणि सुक्या पिठात बुडवायचा आणि छान असं लाटून घ्यायचं। या पद्धतीने केलं की म्हणजे कडेपर्यंत जे सारण आहे ना ते पसरलं जातं चांगलं, आणि मग लाटून घ्यायचा। तर पराठा तसाही खूप पातळ नसतो, जेवढा तुम्हाला लाटता येईल तेवढा पातळ तुम्ही येथे तो लाटून घेऊ शकता। हे पहा सुरण जर उकडलं आणि थोडंसं ओलसर असेल ना, पाणी राहिलं असेल त्या भाजीमध्ये जे सारण आपण बनवलं ना, तर ते बाहेर येतं या पद्धतीने। पण खूप छान असतो होतो पराठा, भरपूर सारण घातलं तर पराठा खूप छान लागतो हे नक्की। जेवढा लाटता येईल ना तेवढा लाटून घ्यायचा। सुरणचा मस्त पराठा आपण लाटून घेतला आणि आता इथे वरती तवा तापतच ठेवलेला होता, लोखंडाचाच तवा। लोखंडाचा तवा शक्यतो वापरा, कारण त्याच्यामुळे लोह आपल्याला गोळ्या खायला लागत नाही, तर ते आपोआप आपल्याला या पदार्थाद्वारे शरीराला भेटतं। तर छान असा पराठा भाजून घ्यायचा, मंद आचेवर भाजायचा नाही तर जास्तीत जास्त मध्यम आचेवर, आणि मस्त तूप वगैरे लावून घ्यायचं। हा पराठा तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, दही, हिरवी चटणी, पुदिना कोथिंबीरीची, किंवा मग टोमॅटो सॉस, केचप, कुठल्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत देखील खाऊ शकता, किंवा हा पराठा तसा देखील खाऊ शकता। खूप छान लागतो, नक्कीच करून पहा। आणि तुम्हाला माहीत नसेल, जखम झालेली असेल ना तर सुरण खाल्ल्याने पटकन बरी होती हे खरं आहे। हे पहा बाकीचे देखील पराठे मी करून घेते, खूप छान होतात पराठे। आपण नेहमीच कुठले ना कुठले पराठे करून खातो, तर यावेळेस नक्कीच तुम्ही सुरणचे पराठे या पद्धतीने करून पहा। कसे वाटले ते मला नक्कीच मला म्हणजेच गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, आणि नाही आवडला तर यू कॅन बी डिसलाईक। हे पहा ॲक्च्युली ज्यावेळेस आपण पराठा भाजतो ना त्यावेळेस थोडंसं तेल लावायचं, तेलात भाजायचा आणि पराठा काढून घ्यायच्या अगोदर त्याच्यावरती तूप सोडायचं। अगोदरच जर तूप लावलं ना तर धूर होतं आणि त्या धुरामध्ये ते जळून जातं। तर चला परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।